बजेट आहे. ज्या मुंबईमध्ये आपण राहतो आज या ठिकाणी नवरात्र उत्सव म्हणजे देवीचा उत्सव, परंतु आपण ही अनेक रूप आहेत देवींची, पावतीपासून निर्माण झालेली सगळी रूप आहेत, परंतु ज्या मुंबईमध्ये आपण राहतो त्या मुंबा देवीचं रूप आपण पाहायला पाहिजे. आणि ती मुंबा देवी आपल्याला कशी काय सांभाळते, किती किती आपल्यावर संकट आले परंतु मुंबा देवी ती परतवून लावते, म्हणून आपण मुंबा देवीचा गजर करतोय. Thank you.
गाण्यातून ओळखा तुम्ही देवीला कसं मी या गाण्यातून देवीला सजवलंय ते बघा. आमचं बोलणं कमी गाणं जास्त या गाण्यातून देवी आपल्याला प्रसन्न व्हायला पाहिजे. भजन कशासाठी आपण करतो ओळखा. भजन साधी गोष्ट नाही, सगळ्यांच्या नशिबामध्ये भजन नसतं, ऐकणाऱ्यांचा पण नशीब लागतं. म्हणून आज या ठिकाणी स्त्रिया देखील देवीच्या रूपात बसलेल्या आहेत. खरं ते देवीचं रूप आहे. भजन ऐकणं म्हणजे फार पुण्यवंतांची गोष्ट आहे ती. ज्याने भजन ऐकलं त्याला भरपूर पुण्य लाभलं म्हणून समजा. आपली रोग राया सगळं काय त्याच्यातून नष्ट होतं भजन ऐकल्यामुळे. म्हणून हे संतांनी सांगून गेलेले आहेत. संत काय म्हणताय, आपण या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. जे मी काय बोलतोय मी नाही बोलत आहे, देवी बोलवते. साधी गोष्ट नाही, भक्ती आहे भजनाची. गेली 50 वर्ष आम्ही भक्ती करतोय. गेली 50 वर्ष, 9 वर्ष माझा आता 73. आमचे गोवा सुद्धा माझ्या बरोबर सेंचुरी लावणार आहेत. माझ्या पाठोपाठ आहेत आमचे हरिहर गोवा देवी. हे एवढी वर्ष भजन करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. चंद्रकांत बुवा कदम, परशुराम बुवा पांचाळ, विलास बुवा, आमचे वामन बुवा इकडे भोळवाड्यामध्ये राहायचे. हे महान बुवानी जी जयराम बुवा घाडीगावकर या शालू बिल्डिंगमध्ये राहायचे. आमचे आदर होते, आदरणीय होते ते जयराम बुवा. या शालू बिल्डिंगमध्ये राहत होते. फार महान देवा होते, देवाचे अवतार होते, साधे सुधे नव्हते. म्हणजे भजन म्हणजे तो परमेश्वर. या ठिकाणी आम्हाला तुम्ही परमेश्वराच्या रूपात पाहता. म्हणून बुवाने देखील त्या रूपातच चालायला पाहिजे. देवाचं आचरण करून भजन गायला पाहिजे. ते भजन तर देवीला पाहू म्हणाल. नाही तर उगाच काय तरी भजनामध्ये टिंगल टवाळ करणं हे भजन नव्हे. आपली संस्कृती नाही आहे. संस्कृती भजन म्हणजे काय, विडंबना हे भजन नव्हे. देव काय तर त्या ठिकाणी जागृत व्हायला पाहिजे. आपण देवी कशा करता आणतो, तिचं पूजन आचरण का करतो, तिच्याकडे मंगल गायन व्हायला पाहिजे म्हणून म्हणतोय. लक्ष सगळ्याकडे आहे. भले भले पास झालेले आहेत या मुंबईमध्ये, ज्यांनी ज्यांनी अभिमान केला ते सगळे नष्ट झालेले आहेत. आपण फक्त भक्त या ठिकाणी शिल्लक राहिलेलो आहोत. जे भक्तीमध्ये दंग होतात तेच या मुंबईमध्ये शिल्लक राहणार. ज्याने ज्याने अहंकार केला, गर्व केला, ज्याने वाईट कृत्य केलं तो कधी या मुंबईमध्ये टिकणार नाही. आई त्याला जागा देणारच नाही, एवढी सुद्धा जागा देणार नाही. म्हणून ही मुंबईची शान आहे. मुंबादेवी म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. आपलं लग्न झाल्यानंतर आपण पहिल्या मुंबादेवीला भेट द्यायला जातो. कारण काय असतं, पुढे आपला वंशज वाढायला पाहिजे आणि देवीचा आपल्या मागे आशीर्वाद पाहिजे. म्हणून आपण देव
देवीची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी देवीकडे जातो। देवीचा आपल्यावरती किती मोठा वर्ग असतो आहे पण ते मनापासून करायला पाहिजे, नाहीतर नुसतं आपलं देव देव करायचा त्याला अर्थ नाही। तो देव मनापासून आपल्या हृदयामध्ये देव, जसा देवामध्ये हनुमंत आणि संतामध्ये देवामध्ये हनुमंत आणि संतामध्ये तुकाराम महाराज, हनुमंताने आपली छाती फाडून प्रभू रामचंद्रांचं दर्शन दिलं, तसं संतामध्ये तुकाराम महाराजांनी ज्यावेळी देवाला ज्यावेळी चोर सगळे तिकडे आलेले असतात तुकाराम महाराजांकडे देवाला पकडायला सोपतायत, सावतामाळी सॉरी सावतामाळ्याच्या मळामध्ये आले आणि सगळे सोपतायत पांडुरंगाला, परंतु त्यावेळी काय केलं सावतामाळाने स्वतः आपलं छाती फाडून त्याच्यामध्ये पांडुरंगाला जपून ठेवलं, म्हणून देवामध्ये हनुमंत आणि संतामध्ये सावतामाळी, हे संत आहे बघा। तशी आपण देवासाठी आपल्या देहामध्ये जागा ठेवायला पाहिजे, पवित्र आपला देह हा पवित्र ठेवायला पाहिजे, बस एवढं। नाही तर मग तुम्ही सांगितलं टाळ्या वाजवल्या तुम्ही बघा, नाही तर काय असतं बघा, आजकाल हा कलियुग आहे, या कलियुगामध्ये सगळं चांगलं चालणार नाही, जे वाईट आहे ते चांगलं दिसणार तुम्हाला। नाही तर असंच आमच्या हरिहर बुवांचं एकदा भजन चालू होतं, एक गंमत सांगतो तुम्हाला, आणि बुवांचं भजन चालू असताना त्या भजनाला एकच ग्रस्त टाळी वाजवायचा, सुंदर टाळी वाजवायचा। बुवाने आमच्या हरिहर बुवांनी त्यांना बघून ठेवलं होतं, भजन संपल्यावर बुवा त्याला त्या ग्रस्ताला भेटायला गेले, म्हणाले वा काय माझ्या भजनाला तुम्ही दाद देत होता, सुंदर टाळी वाजवत होता। तो ग्रस्त म्हणाला ओ हरिहर बुवा, मी तुमच्या भजनाला टाळी मी काय वाजवत नव्हतो, मी आपलं असतो तंबाखू म्हणत होतो असतो आणि थापतीत होतोय काय असतो असतो, आपल्याला अशी टाळी नको आहे, व्यसन मुक्तीची टाळी पाहिजे आहे, राम नामाची टाळी। आम्ही हे भजन का करतो हे बघा, या ठिकाणी बसलेले सगळे व्यसन मुक्त करून ठेवलेले आहेत, मी हजारो लोक माझ्या भजनाद्वारे व्यसन मुक्त आम्ही सर्व बुवा लोकांनी करून ठेवलेले आहेत, म्हणून भजन भजनामध्ये जो बसतो तो व्यसनापासून दूर राहतो, सांगण्यासारखी ऐकण्यासारखी गोष्ट आहे, म्हणून हे भजन आम्ही गातो आहे। आणि व्यसन मुक्तीपासून सर्व मुलांना याचा बघा, या ठिकाणी बसलेली मुलं आहेत सगळी व्यसन मुक्त करून ठेवलेली आहेत, ऐका माझ्या माझ्या
आशीर्वाद असा सर्व भुवा धन्यवाद।